अमरावतीवरून अकोला जायचं म्हटलं की कमरेची हाड मोडतील इतकी भीती प्रवाशांना या राष्ट्रीय महामार्गावर जाण्याची वाटते. अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झालाय की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते. पण आता केवळ 5 दिवसात या मार्गावर तुम्ही स्केटिंग स्पर्धा घेऊ शकाल असं म्हटलं तर तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही. पण हे खरंय, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक जागतिक विक्रम होणार आहे. काँक्रिटीकरणासह जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी अमरावतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या 2 लेनमधील चौपदरीकरणाचे काम 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले. राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजतापासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बिटुमिनस काँक्रीटच्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल. राजपथ इन्फ्रॉकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियाद्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. अमरावती ते अकोला मार्गाची सध्याची दुरावस्था पाहता हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा एक अनोखा प्रयोग या निमित्तानं समोर येत आहे. अशा पद्धतीनं विक्रमी वेळात काम शक्य झाल्यास वेगाने रस्ते निर्मिती शक्य होणार आहे. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.